असं आहे की संजय राऊतांना भारतीय जनता पार्टीची प्रगती, उन्नती, उत्कर्ष सहनच होऊ शकणार नाही. ज्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत युती करून या ठिकाणी बेमानी केली, आणि नुसतं बेमानीच केली नाही, तुम्ही विचार करा की खरं तर राजकीय नेत्यांनी काय भोगायचं याच्या मर्यादा संपल्या आहेत. ते म्हणाले 30 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत सडग, पहिल्यांदा म्हणाले 25 वर्ष सडग, पुन्हा लोकसभेत युती केली, विधानसभेत युती केली. मग कधी कधी वाटतं की इतका ढ पक्ष आहे गो, इतका ढ आहे की 30 वर्ष सळावं लागतं. पहिल्या वर्षी समजत नाही, दुसऱ्या वर्षी समजत नाही, आपण काय बघायचं याचं भान ठेवलं पाहिजे. कधी म्हणतात यांच्या पक्षात का एखाद्या व्यक्ती का भारतीय जनता पार्टीने घेतलं तर म्हणा गटारात का भारतीय जनता पार्टीमधून जाऊन शुद्ध होतो. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पक्षाला काय म्हणता. मला असं वाटतं की आता हे बेताग जे बोलणं आहे ना हे खूप वाढलं आहे आणि हे थांबलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये काय आहे याऐवजी आपण काय आहोत हे बघण्याची आवश्यकता आहे. आपण उत्तर प्रदेशमध्ये किती जागा जिंकणार आहोत, आपलं संघटन किती आहे, किती जिल्ह्यांमध्ये आपलं काम आहे याचा अभ्यास करावा. भारतीय जनता पार्टीचं काय होईल हे जनता ठरवेल ना. तुम्ही जनतेपेक्षा श्रेष्ठ नाही आहे, आणि ज्या दिवशी जनतेने तुम्हाला जागा दाखवली त्या दिवशी तुम्ही कुठे राहाल. मग तर आश्चर्य वाटतं.